त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न येणार आहे तो विधानसभेत जो नवीन एक सत्ता संघर्ष सुरू होणार आहे त्याचा आहे की जर शि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रतोद असेल तो व्हीप काढणार असेल मग त्या व्हीपचं उल्लंघन जर काही जणं करणार असतील तर ते सगळेजणं परत अपात्रतेची कारवाईसाठी पात्र ठरू शकतात परत एकदा उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर सहानुभूती मिळवून देणारा ठरणार आहे त्यामुळे या निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट एक आहे की सुनील प्रभू यांना व्हीप म्हणून मान्यता देण्यात आली पाहिजे आणि गोगावले भारत गोगावले यांची जी नियुक्ती राहुल नार्वेकरांनी व्हीप म्हणून केली होती तर ते प्रतोद म्हणून त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न येणार आहे तो विधानसभेत जो नवीन एक सत्ता संघर्ष सुरू होणार आहे त्याचा आहे की जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रतोद असेल तो व्हीप काढणार असेल मग त्या व्हीपचं उल्लंघन जर काही जण करणार असतील तर ते सगळेजणं परत अपात्रतेची कारवाईसाठी पात्र ठरू शकतात आणि म्हणून हा राजकारणाचा जो विषय आहे परत एकदा उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर सहानुभूती मिळवून देणारा ठरणार आहे आणि म्हणून हा निर्णय अगदीच उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध आहे असं म्हणता येत नाही त्यांनासुद्धा एक महत्त्वाची राजकीय खेळी पुढे करण्यासाठी प्रतोदाचा वापर करता येणार आणि ते तो नक्की करतील असं मला रिजनेबल टाईममध्ये निर्णय घ्यावा अपात्रतेसंदर्भात अशी जर जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर दिली असेल तर त्या रिझनेबल टाईमचा त्यांनी अर्थ काय काढायचा हा परत एक वेगळा मुद्दा ठरू शकतो पण मला असं वाटते की राहुल नार्वेकर हे स्वतः वकील आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत अनुभवी राजकारणी आहेत दोन तीन वेगवेगळ्या पक्षांमधून ते आता भाजपमध्ये आलेले आहेत तर हे सगळं पाहता त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द आणखी जास्त प्रतिष्ठित आणि प्र प्रतिष्ठेच्या मार्गावर नेण्यासाठी खूप कायदेशीर काटेकोर निर्णय दिला पाहिजे आणि रिजनेबल टाईम म्हणजे रिजनेबल टाईममध्येच तुम मी मग अशी सांगितलं की इतरांना पटेल की हा योग्य आणि वाजवी वेळ आहे एवढ्याच वेळात त्यांनी निर्णय घेतला पाहिजे तर ते एक अत्यंत हुशार राजकारणी म्हणून प्र प्रतिष्ठित आणि प्रस्थापित होतील नाहीतर काय होतं की अनेक जणं हे विवेकशून्य आहेत अनेकजणं अनैतिक वागतात आणि सगळेच राजकारणी तसे आहेत अशा प्रकारचा जो दृष्टिकोन डेव्हलप झालेला आहे तो जनता त्यांच्याकडे या सगळ्या कामकाजाकडे बघणार आहे की रिझनेबल टाईमचा अर्थ ते काय काढतात त्याच्यावरून ते त्यांचा राजकीय व्यक्ती म्हणूनचा दर्जा ठरणार आहे ही जबाबदारी त्यांच्यावर खूप मोठी आहे असं मला वाटतं